मशाल आणि शिवसेनेचं नातं हे किमान 37 वर्ष जुनं आहे, कारण 1985 साली छगन भुजबळांनी याच चिन्हावर मुंबईतल्या माझगावची निवडणूक लढवली होती। तेव्हा शिवसेनेकडे एक कायमस्वरूपी चिन्ह नव्हतं, त्यामुळे सेनेचे उमेदवार एकाच निवडणूक वेगवेगळ्या चिन्हांवर लढायचे। 2 मार्च 1985 ला विधानसभेची निवडणूक झाली आणि छगन भुजबळ मशाल याच चिन्हावर शिवसेनेचे एकमेव आमदार झाले। त्यानंतर एप्रिलमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली, त्यामध्ये देखील ते नगरसेवक पदासाठी उभे होते। 1985 साली बाळासाहेब ठाकरे यांनी महापालिका निवडणूक सोहळ्यावर लढवण्याचं ठरवलं होतं आणि त्यावेळेला धगधगती मशाल हे चिन्ह होतं। या चिन्हावर शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची महापालिकेमध्ये सत्ता आली, त्यामुळे यापूर्वी देखील धगधगत्या मशालीने इतिहास घडवला होता अशा भावना आता शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहेत। मशाल चिन्हाचा शिवसेनेला कसा फायदा होऊ शकतो एक नजर टाकूया। मशाल हे संघर्ष आणि लढाईचं प्रतीक आहे। मशालीशी कुठलीही नकारात्मक भावना निगडीत नाहीये। मशाल चिन्ह शिवसेनेसाठी नवीन नाही। 1985 मध्ये छगन भुजबळ याच चिन्हावर आमदार झाले। ठाकरे गटाकडून याची आठवण करून दिली जाईल। संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचं प्रतीकही मशालच होती, त्यामुळे शिवसेनेला या मशालीचे खूप फायदे आहेत।